पुलगाव येथील रेल्वे प्रवासी करिता कोरोना काळापासून रेल्वे प्रवासी गाडीची समस्या निर्माण झाली असून कोरोना काळात पुलगाव रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या सर्व प्रवासी गाड्यांचे परिचालक रेल्वे विभागाने कोरोना नियमाचे पालन करत बंद केले होते. कोरोना काळाआधी मुंबईकडे जाणाऱ्यासाठी हावडा मुंबई मेल, शालिमार कुर्ला एक्सप्रेस, नागपूर विदर्भ एक्सप्रेस, सेवाग्राम दादर एक्सप्रेस प्रवासी गाडी चालू होती. तसेच गुजरात जाण्यासाठी हावडा अहमदाबाद एक्सप्रेस, नवजीवन चेन्नई एक्सप्रेस आणि पुण्याला जाण्यासाठी गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेस, नागपूर पुणे एक्सप्रेस आणि अमरावती जबलपूर नागपूर अमरावती इंटरसिटी गाडी सुचारू चालू होत्या. मात्र कोरोना संपल्यानंतर पुलगाव रेल्वे स्थानकाला या सर्व गाड्यांपासून वंचित ठेवण्याचे काम रेल्वे विभागाने केले होते. रेल्वेच्या या धोरणामुळे पुलगाव प्रवासी संघटनेने मोठे आंदोलन करून सर्व प्रवासी गाडी सुरू करण्यास बाध्य केले, परंतु हावडा अहमदाबाद एक्सप्रेसला पूर्णतः करण्यास यांना यश आले नाही. पुलगाव रेल्वे स्थानकाला प्रवासी गाड्याचा थांबा मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे खासदार रामदास तडस यांनी असे म्हटले होते की तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने एनओसी देत नाही म्हणून सर्व गाडीचे थांबे शक्य नाही. मात्र राज्यात भाजप शिंदे सेनाची सरकार आहे. आता तरी पुढाकार घेऊन हावडा अहमदाबादला पुलगाव रेल्वे स्थानकावर असलेला थांबा पूर्ववत भारतीय जनता पार्टीचे नेते करून देतील का असा प्रश्न पुलगावची जनता विचारत आहे. कारण रात्री नवजीवन एक्सप्रेस नंतर दुपारी 12:30 भुसावळकडे जाण्यासाठी गाडी नाही. सडक निर्माणसाठी आंदोलन करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने त्यांनी आंदोलन करून हे मिळवून द्यावे. तसेच नागपूर भुसावळ प्रवासी गाडी सुरू करावी. नागपूर अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस जी नागपूर डिव्हिजन मधली गाडी आठवड्यातून 2 धावते त्याचा थांबा पुलगावला देण्यात यावा ही मागणी सर्व स्तरावरून होत आहे. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव.